खुश हो? मी दिलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला देतेस ना तुम्हाला? यस, पैसे तर मिळाले त्यामुळे नो बाय माले. पण पैसे तू वच्छमावशींकडनंही घेतलेले आहेस. हो, पण 5 लाख आणि 10 लाखात फरक आहे ना. हो, म्हणजे ते तिसऱ्याने 20 लाख दिले तर तू त्याच ऐकणार. पण तुमच्या दोघींच्या भांडणात तिसरं कोण येणार मला हे कळत नाही. तुमचं भांडण कशावरून, काय कारण? ते तुला जाणून घ्यायचे काहीच कारण नाही. पैसे मिळाले ना, विषय संपला. हो, पैसे मिळाले पण कुठली पुढी बांधून द्यायची हे तर मला कळायलाच हवं. त्या 5 लाख देताय तुम्ही, 10 लाख देताय, म्हणजेच काहीतरी सॉलिड कारण आहे. पश्चिम मौसमी माझ्या करोडोच्या स्वप्नांनी ती बोळा फिरवलाय. मला इंद्रनीलसाठी श्रीमंत घरातली मुलगी हवी ती. मी पश्चिमोशनी चाळीतलं स्थळ आणलं होतं आमच्यासाठी. तिथे सहन झालं नाही, आमचं भांडण झालं, मी खूप अपमान केला त्यांचा. पश्चिमोशनी ते मनात धरलं आणि माझा सूड उगवण्यासाठी स्वानंदीचं स्थळ आणलं घरी. आणि तुम्ही ते मान्य केलं? हो. अहो, तुम्ही तर माझ्या घरी आला होता ना, तुम्हाला माहिती आमचं घर कसं आहे. हो, पण वच्छे मावशीने आम्हाला सांगितलेलं तुमच्या पोपडे आलेल्या घरात आणि फाटलेल्या सोफ्यामध्ये 2 नंबरचा पैसा दडवून ठेवला. असू नकोस तू. गणपतीच्या दिवसात जेव्हा मी तुमच्या घरी आले होते, तुमच्या घरातल्या 3 बायका पोत्यातनं आलेले पैसे मोजत होत्या. वच्छे मावशीने आम्हाला सांगितलं तुझ्या वडिलांना मिळालेली लाच आहे. आणि तुम्हाला ते खरं वाटलं? हो, त्यावेळेस ते सगळं खरं वाटलं. लग्नासाठी वच्छे मावशी आमच्याकडनं पैसा खर्च करून घेत होती आणि लग्न झाल्यानंतर दाम दुपटीने पैसा परत मिळेल असा विश्वासही तिने आम्हाला दाखवला. मी तिकडे क्षीरसागर ब्लॅकमेल करत होता. या सगळ्यांना आता सगळंच बुडालं. काकू, तुम्ही एवढे उत्साह आहात आणि काका तुमच्याही पेक्षा स्मार्ट. तुम्हा दोघांनाही कळलं नाही आहे? कळलं ना आम्हाला. तोपर्यंत इंद्रनील स्वानंद तिच्या प्रेमात पडला होता, तरी ते लग्न मोडण्याचा मी प्रयत्न करून पाहिला. पण इंद्रनीलने सांगितलं तो स्वानंदीशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. काही झालं तरी मुलगा आहे तो माझा. पण आता लग्न झालंय आणि तरी सुद्धा तुम्ही स्वानंदीला नीलच्या आयुष्यातून बाहेर काढायला तयार झाला? एकदा मुलाचं लग्न झालं की मुलगा बायकोच्या पदराला बांधला जात. मग त्याची आई आई नाही राहत, तर ती सासू होती. हे आधी नव्हते लक्षात आलं माझ्या. पण आता इंद्रनीलच्या आयुष्यातनं स्वानंदीला काढून टाकताना मला जराही दुःख नाही होणार. आता मला ती वच्छी मावशी नको आणि स्वानंदी तर त्याहून नको. या बाईला वाटतंय तिच्या स्टोरीवर मी विश्वास ठेवला. मूर्ख बाई, सगळी माहिती जी मला आत्ता दिली ना तुम्ही काकू, त्याचा मी कसा उपयोग करेन ते तुम्हाला कळणार. म्हणून चला. चल ए बायको, तिकडे काय बघते काय? चल ना. काय झालं? चल. हात धरून घेतोय ना तुला तुझा नील, हाच एक दिवस हाताला धरून बाहेर काढेल तुला. नवऱ्याने माहेर टाकून दिल्यावर काय दुःख होत हे त्या दिवशी कळेल तुला. पेढे वाटीन मी त्या दिवशी. बोला वच्छात्या. ए मुली, उद्या ललिताकडे जायचं आठवतं ना? हो तर, आणि पैशांची कामं मी नाही विसरत. बरोबर, माहितीये मला ते. त्या नील समोर त्या ललिताचं सगळं भांड फोडून टाक. काय व्हायचं तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ देत, सगळे सुखी तरी होते निदान. अजिबात टेन्शन घेऊ नका, ठरल्याप्रमाणे मी तेच बोलणार. बरोबर, रात्री झोपताना उजळणी करा. हा, मा बिलंदर बाई आहे ती, एक शब्द इकडचा तिकडे गेला तर वाट लागेल आपलीच. उजळणी करायची गरज नाहीये वच्छात्या. माझ्या मनात
जे काही बोलायचं ते पूर्णपणे कोरलेलं आहे. बर शरण गेला इंद्रने गेले तिच्या माहेरी भजी खायला. जावयाचे लाड करून घेणार सासर मिळायला भाग्य लागत बाई. टोमणी मारण्याचं वय राहिलंय का? वापरा ना जरा अक्कल. ती मी वापरतोच आहे, तू आता जरा वापरायला शिक अक्कल. इंद्रनील मुलगा आहे आपला, म्हातारपणाचा आधार आहे तो. घाबरताय तुम्ही, चक्खड म्हातारे झाल्यासारखं बोलताय. सतत नाक वर करून आभाळाकडे बघत चालण्यापेक्षा पायातली काय जळते ना ते बघावं. इंद्रनील नाराज झाला ना तर शिरखेडला जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. त्या वच्ची मावशींचं जे काय करायचंय ते तू कर, पण स्वानंदीला हात लावू नकोस. ही नाराज झाली ना तर इंद्रनील नाराज होईल. राहू दे तिकडे सुखात, तू ही राह सुखात. किती घाबरता है? असं काहीही होणार नाहीये. मी काय करते ना ते बघा. मी बघतोच आहे ग आयुष्यभर काहीतरी नवीन. उद्याची सकाळ आपल्यासाठी आणि स्वानंदीसाठी नवीनच असेल. उद्या सकाळी सगळं जगच बदलून गेलेलं असेल बघाच. अरे आईचा फोन. हा बोलाय. नाही नाही थांबू नको, तुम्ही जेवण करून घ्या. हा थोडा उशीर होतो. बर हो. आई रागवल्या नाहीत ना? नाही 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 विचारत होती की थांबू का तुझ्यासाठी, म्हटलं नाही थांबू नका जेवण करून घ्या. आज तुम्हा दोघांमुळे आंब्याची भजी झाली हा घरात, नाहीतर अख्खा सीझन झाला ना तरी सुद्धा मला आठवण नव्हती. आई आंब्याची भजी हा जो काही प्रकार खाल्लाय ना हा एक नंबर आहे. तुम्ही शिकवा ना हिला पण. ए हो म्हणजे कसं की आमच्याकडे सगळ्यांनाच खाता येईल. अरे शिकवायला कशाला हवं, मी सगळ्यांसाठी करून देईन, सगळ्यांसाठी घेऊन जा. हा पण तुम्ही शिकवणार नाही तिला का? तर ट्रेड सिक्रेट बरोबर. अरे वा सँडविच पण आहे, कोणी बनवलंय? दुईली हे बाहेर कोणी आणून ठेवलं? नाही मीच सांगितलं तिला, संपदाने आणली. आता एवढ्यात येऊन गेली. आई जरा येतेस का? आलेस येतेस ना? या दोघी मायले की गप्पा मारायला गेल्या म्हणजे आता तासभर निश्चिंती. मग आपण इथे गप्पा मारूया. हा गुड आयडिया, बघ बरं सायली आली का मिळून गप्पा मारू आपण. अरे नाही ती मैत्रिणीकडे गेली, हेमंता गेलाय तिला आणायला, येईलच एवढ्यात. आपण बाहेर गप्पा मारूयात ना, शतपौरी होईल. हो चला तोपर्यंत त्यांचं बोलणंही होईल. या मला ताईची खूप काळजी वाटते ग. तू नको काळजी करूस तिची, ती जाईल महेश बरोबर सासरी आणि आम्ही दोघं जाणार होत ना तिच्या बरोबर. पण आमच्या रिलेशनच काय, हे तर अगदी हट्टालाच पेटले, तिचं नाव काढलं तरी चिडतात. आता पण खाली भेटली हे होते म्हणून ती बोलू नाही शकले, मला फार वाईट वाटलं ग. अगदी वेळेत आलात. कळलं ना? कळलं तुम्हा सगळ्यांना ललिताचं खरं रूप? किती नीच बाई आहे ही, पैशासाठी कुणाचा जीवही घ्यायला कमी करणार नाही अशी बाई आहे ही. अच्छी मावशी बास, पुढे एक शब्द बोलू नका. नीच